बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर कट्टर पक्षीयांकडून अत्याचाराच्या घटनेनं व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत असल्यामुळे भारत देशात या घटनेचे तीव्र निषेधाचे पडसाद उमटत आहेत. अल्पसंख्याकांची मंदिरं, घरं, दुकानं जाळली जात आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. या घटना त्वरित थांबवण्यासाठी मानवाधिकार व केंद्र सरकारनं तात्काळ दखल घेऊन येथील हिंदूंना आणि अल्पसंख्याकांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी खालापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं खालापूर पोलीस स्टेशनबाहेर स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी सकल हिंदू समाजानं स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बांगलादेशामधील घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसंच नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी रुपेश मेस्त्री, संदीप गोसावी, सचिन कुडपाणे, रुपेश लबडे, अतुल कोठारी, गौरव तटकरे, संतोष गंडेरवार, भाजप खालापूर पूर्व प्रभारी तालुका अध्यक्ष सनी यादव, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अश्विनीताई पाटील, भाजप खालापूर तालुका सरचिटणीस रवींद्र पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका नागेश पाटील, भाजप खालापूर शहर अध्यक्ष दीपक जगताप, भाजप खोपोली शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, आबा देशमुख, विशाल रसाळ, जगदीश आगिवले, हेमंत नांदे आदी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता. करतोय तर त्याच्यापेक्षा आपण आपल्या संरक्षणासाठी आपण ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये जर आपण एकत्र नाही आलो तर बांगलादेश सारखी परिस्थिती आपल्या इथं व्हायला राहिलेली आहे. म्हणजे आपलं जे संकट आहे ते दरवाजापर्यंत आलेलं आहे आपल्या, आणि उद्या आपल्या इथं पण ही परिस्थिती होऊ शकते. आणि काही ठिकाणी आपल्या इथं झालेली आहे, महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतभर ही घटना घडलेल्या आहेत की त्या अख्खेच्या अख्खे गाव अहिंदू झालेले आहेत आणि मुस्लिमांनी त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे किंवा हिंदूंना हाकलून लावलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या हिंदू समाजाला जागा करण्यासाठी हे आपण आणि आपल्याला हे देवाने एक दैवी शक्ती दिलेली आहे की आपण हे काम करतोय. 140 करोड मधले 80 करोड तर हिंदू असतील, 80 करोड मधले आपण साधारण भारतात पकडले तर 1.5-2 लाख लोक आपली काम करत असतील. देवाने आपल्यालाच का निवडलं? ते आपल्याला देवाचा आशीर्वाद आहे, कुठेतरी दैवी आशीर्वाद आहे, म्हणून आपण हे करतोय.